माणसाने गरिबीला आणि मेहनत करण्यासाठी कधीच लाजू नये, आणि तेच एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज मी तुम्हाला माझी फुल डे ऑफ इटिंग डाएट शेअर करणार आहे. थोडा स्ट्रगल करून मी सर्व या गोष्टी करतो आहे, सर्व गोष्टी थोडा काहीतरी नवीन एक्सपिरियन्ससुद्धा तुम्हाला येईल. आणि म्हणजे कसं की थोडं माझं स्ट्रगल चालू आहे त्या गोष्टींमध्ये, त्या गोष्टी अचीव करण्यासाठी आणि आपलं काहीतरी एक स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी या गोष्टी करतो हे तुम्हाला माहितीच असेल. तर तेच आज फुल डे ऑफ इटिंग जी आहे ती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल. आणि पूर्ण दिवस आणि व्हिडिओमध्ये फक्त थोडाफार वर्कआउट असेल आणि वर्कआउट व्हिडिओ वेगळा बनवला आहे, बट फुल डे ऑफ इटिंग म्हणजे फुल डेमध्ये मी सध्या कुठल्या कशा मील घेतो आहे हे तुम्हाला दिसून जाईल. आणि तुम्हाला इथे असं नाही की एकदम हेवी बजेट डाएट मिळेल, इथे तुम्हाला एक प्रॉपर बजेट म्हणजे तुमचा बजेट फ्रेंडली डाएट मिळेल, जसं मी सर्वाईव्ह करतो आणि जसं मी अचीव करतो आहे. ओके, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि ही व्हिडिओ ना मित्रांनो खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, ज्या लोकांना मसल गेन करायचं आहे किंवा गेन करायचं आहे त्या लोकांसाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. कारण हा डाएट मी स्वतः म्हणजे स्वतः ट्राय करतो आहे, 2 वीक्स झालं आहे ऑलमोस्ट. आता ह्याच्यामध्ये काही चेंजेस केले आहेत आणि सध्या म्हणजे ह्या मंथपासून मी चेंजेस केले आहेत थोडे, आणि काय करत होतो ते सुद्धा तुम्हाला सांगेन. आणि जेव्हा ऑफिस टाईमला मी कसं मॅनेज करतो आणि आता जेव्हा घरी आहे तेव्हा कसं मॅनेज करतो ते सांगेन. ह्याचीच व्हिडिओ असेल आणि फुल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असेल, तुम्हाला सुद्धा आवडेल बघायला. तर आता आपली फर्स्ट मील आहे, मी फर्स्ट मीलमध्ये कधीच चेंजेस करत नाही आणि माझी फर्स्ट मील एव्हरग्रीन मील आहे, तुम्हाला माहितीच आहे, ओट मील. तर ओट मीलमध्ये सध्या ना मी म्हणजे तुम्हाला ही हा डाएट आहे ना तो एक प्रॉपर कॅलरीज किंवा कॅलरी सरप्लसमध्ये नाही ठेवणार, बट तुम्हाला एक चांगल्या सवयी लावू शकतो तुमच्या कॅलरी सरप्लसमध्ये जाण्यासाठी. तर फर्स्ट मीलमध्ये मी 70 ग्राम ओट्स घेतले आहे, त्याच्यामध्ये 1 बनाना टाकला आहे आणि ह्याचे मी मॅक्रोज कॅल्क्युलेट करतो, बट बाकी कसले जे मॅक्रोज आणि त्याच्यामध्ये मी थोडं पोमोग्रेनेट आणि ग्रेप्स वगैरे टाकलं आहे बिकॉज ऑफ थोडं टेस्ट येण्यासाठी. ओके, आणि मील कशी बनवणार हे तो सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवणार नाही. जे काही त्याला मिल्क आहे याच्यामध्ये मी 20 रुपीजचं मिल्क घेतलं आणि ते त्याच्यामध्येच बॉईल केलं. आणि जर समजा तुमचं डायजेशन म्हणजे स्टार्टला तुम्हाला डायजेस्ट होत नसेल, समजा ओट्स आहेत ना डायजेस्ट होत नाहीत जास्त प्रमाणात आणि दुधातून होत नाहीत, तर तुम्ही पाण्यातून सुद्धा स्टार्टला घेऊ शकता. मी सुद्धा स्टार्टला पाण्यातूनच घ्यायचो आणि मी खूप कमी घ्यायचो. तर स्कोप असतो ना आपला प्रोटीनचा, त्या स्कोपमधून सुद्धा नक्की घेऊ शकता. म्हणजे तुम्ही स्टार्टला 40 ग्रॅम घेत असाल, 30 ग्रॅम घेत असाल, तर तुम्हाला हळूहळू तुम्हाला वाटते भूक जाणवणार, तर पण स्टार्ट करा. स्टार्ट केला डेली बेसिसवर स्टार्ट केला की तुम्हाला 30 ग्रॅम 40 ग्रॅम कमी वाटणार, मग तो 50 ग्रॅम घ्या, 50 ग्रॅम नंतर 60 घ्या, 65 ग्रॅम घ्या, नंतर 70 ग्रॅम, असे असे हळूहळू हळूहळू. सेम मी सुद्धा तेच केलं आहे, तर माझी फर्स्ट मील ही असेल. आणि ह्या मीलमध्ये मी तुम्ही म्हणाल की मॉर्निंगची मील आहे ना, त्याच्यामध्ये तू प्रोटीन का नाही ठेवलं आहे, तर मी प्रोटीन ठेवतो, बट आता थोडं मी हे म्हणजे प्रोटीन जे आहे ते थोडं स्विच केलं आहे बिकॉज ऑफ आता मी घरी आहे म्हणून. ठेवू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये प्रोटीन स्कोपसुद्धा टाकू शकता, बट मी पूर्ण डाएट सांगणार आहे तो बजेट फ्रेंडली माझ्या डाएटशी मी जसा फॉलो करतो तसा नाही. एक दिवसासाठी तर मी आता स्कोप घेऊ शकतो, बट तुम्हाला सांगण्यासाठी मी प्रॉपर सांगणार आहे. आता ही आपली मील आहे, 3 वाजता मी एन्जॉय करतो आणि आता आपण भेटू आपल्या सेकंड मीलमध्ये. तर मित्रांनो आपली ही सेकंड मील आहे आणि सेकंड मील आता ही माझी प्री वर्कआउट मील असेल बिकॉज ह्याच्यानंतर मी वर्कआउट करणार आहे. आणि माझ्या प्री वर्कआउट मीलमध्ये मी हीच मील ठेवतो, काही चेंजेस नाही करत, बट आज थोडं चेंजेस केलं आहे. कारण म्हणजे जे म्हणजे मी ऑफिसला जेव्हा असतो ना तेव्हा लंचमध्ये काय घेतो, मी चपाती भाजी घेतो, म्हणजे सगळ्यांसोबत खायचं असतं तर शेअर पण म्हणजे शेअर पण होतं आणि कोणाला त्रास नाही. आणि त्याच्याबरोबर मी 2 एग्सचं ऑमलेट किंवा स्क्रॅम्बल्ड एग्स घेतो. स्क्रॅम्बल्ड एग्स म्हणजे थोडं असं चांगलं वाटतं खायला वगैरे आणि पटकन खाऊनसुद्धा होतं आणि प्रोटीनसुद्धा भेटतं. आणि ह्या प्री वर्कआउट मीलमध्ये 80 ग्रॅम मूग मटकी आहे आणि 200 ग्रॅम दही. ओके, आणि थोडं मी आता ह्याच्यासाठी टाकलं आहे काकडी आणि गाजर थोडं टाकलं आहे बिकॉज थोडं टेस्ट चांगलं येण्यासाठी. आता घरी आहे म्हणून हे सोचले गेले, नाही तर नॉर्मली मूग मटकी नेतो आणि दही वेगळं नेतो सकाळी, म्हणजे घेऊनच ठेवतो. आणि असं मी माझी मील घेतो ह्याच्यामध्ये म्हणजे खूप प्रमाणात चांगल्या प्रमाणात काब्स आहेत, जेणेकरून मी माझा वर्कआउट एकदम पुश करेन. आणि ह्याच्यानंतर म्हणजे ह्याच्यानंतर मी आता थोडं डायजेस्ट व्हायला टाईम देईल, कारण ही मील ना थोडी हेवी आहे आणि डायजेस्ट खूप स्लोली होते, कारण स्प्राउट्स तुम्हाला माहिती आहे थोडं आणि 80 ग्रॅम आहेत तर खूप हळूहळू डायजेस्ट होतं. त्याला थोडा डायजेस्ट होण्यासाठी थोडा टाईम देईन आणि त्याच्यानंतर मी जाईन डायरेक्ट जिमला. तर भाई प्री वर्कआउट मील तर झाला, पण आता प्री वर्कआउट ड्रिंक. गाजर बीट ज्यूस. भाई प्री वर्कआउट मील आणि प्री वर्कआउट ड्रिंक नंतर वर्कआउटच्या आधी पण मी 2 बनानाज घेतो बिकॉज ऑफ म्हणजे थोडा टाईम जातो ना, आता थोडी एनर्जी गेलेली असते आणि काप्स बॉडीमध्ये आता पाहिजे. गेनिंगमध्ये खायला म्हणजे खायला हे बघायचं असतं एक की कधी खायला भेटतं आहे किंवा म्हणजे कधी आपण कॅलरीज इंटेक करतो आहे. तर वर्कआउटच्या आधी म्हणजे एक 10-15 मिनटं आधी 2 बनानाजसुद्धा घेऊ शकता
आणि म्हणजे मी आता घेतो आहे माझ्या या मीलच्या फुल डे ऑफ इटिंगमध्ये, आणि त्याच्यानंतर प्री वर्कआउट घेईन, म्हणजे जे ड्रिंकसुद्धा करेन ना तेसुद्धा तुम्हाला घेईन, प्री वर्कआउट देईन, हाफ स्कोप प्री वर्कआउट घेतला आहे आणि तो पेन, आणि नंतर वर्कआउट करेन, वर्कआउट थोडाफार दाखवेन, आणि एक वर्कआउटची व्हिडिओ असेल शोल्डर वर्कआउटची, ती वेगळी व्हिडिओ असेल, ती ह्याच्यामध्ये ॲड नाही होणार बिकॉज व्हिडिओ मोठी होईल, तर ती वेगळी व्हिडिओ असेल शोल्डर वर्कआउटची। तर आता थोडा वर्कआउट करतो आणि तुम्हाला भेटतो आपल्या पोस्ट वर्कआउट मीलमध्ये। चल कशी घेणार आय सी एन, कशी भेटणार एनेबल सारखी गर्लफ्रेंड? एनेबल तिचा इन्सल्ट होता काय? प्री वर्कआउट आणि तुम्हाला दाखवलं की प्री वर्कआउटला दोन बनाना घेतले, तर त्याच्यानंतर म्हणजे फक्त वॉटर म्हणजे पाणीच पिय होतो वर्कआउटमध्ये इंट्रा वर्कआउट, आणि जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ई डबल एसुद्धा घेऊ शकता जर इंटेन्स वर्कआउट करत असाल। म्हणजे माझा जो सध्या मी आहे म्हणजे एकाकडून थोडासा न्यूट्रिशन प्रॉपर घेतला, तर त्याने सांगितलं ई डबल एसुद्धा घेऊ शकतो जर तुला इंटेन्स वर्कआउट करायचं आहे, तर थोडं हेल्प भेटते, म्हणजे आपल्याला असं थकवा जाणवतो ना तो नाही जाणवणार जसं आता मला लो फील वाटतं। तर आणि पोस्ट वर्कआउट मी घेतो तर सध्या वन स्कूप ऑफ बे घेतो आणि त्याच्यामध्ये वन स्कोप क्रिएटिनसुद्धा आहे, आणि ह्याच्यानंतरची जी मील असेल ती पण पोस्ट वर्कआउट मिलच असेल, बट मी घरी जाऊन फ्रेश होऊन घेईन, थोडा टाईम देतो हे डायजेस्ट व्हायला पण, आणि त्याच्यानंतर म्हणजे अजून आपण अजून प्रमाणात प्रोटीन आपल्या बॉडीला ॲब्झॉर्प्शनसाठी टाईम मिळण्यासाठी, तर हे तर ॲब्झॉर्ब होईल तोपर्यंत मी लगेच दुसऱ्या बॉडीमध्ये प्रोटीन टाकतो। तर मित्रांनो आपला प्रोटीन वगैरे घेऊन झाला, त्याच्यानंतर मी म्हटलं फ्रेश झालो कारण थोडा त्या ॲब्झॉर्प्शनसाठी टाईम दिला, आणि त्याच्यानंतरची जी आपली मील आहे ती मला मी म्हटलं एकदम स्पेशल मील आहे आणि खूप टेस्टीसुद्धा मील आहे। तर ही मील म्हणजे मी आत्ताच रिसेंटली चालू केली, आधी नव्हतं, आधी मी आधी सांगतो काय घ्यायचो, आधी मी 3 eggs घ्यायचो किंवा 4 eggs घ्यायचो, पहिला 6 eggs घ्यायचो, पहिली ही मिस्टेक्स होती 6 eggs घ्यायचो, बट न्यूट्रिशनने सांगितलं की भाई 6 eggs घेतलेस तर तुला ते डायजेशनचा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि लेट नाईट कधी हेवी मील नाही घ्यायची असते, कारण मी वर्कआउट डेली म्हणजे 5 दिवस तर ऑलमोस्ट मी डेली नाईटलाच करतो, म्हणजे एकदम 8-9 वाजता 11 वगैरे वाजतात मला मील घ्यायला, 11:30-12 पण वाजतात, काल तर 12:30 वाजले। तर आत्ता फक्त माझं थोडं शनिवार आहे म्हणून रुटीन थोडं मागे आलं आहे। तर ह्याच्यानंतर म्हणजे पोस्ट वर्कआउट मीलमध्ये मी आता घेतो 100 ग्रॅम चिकन आहे बघा, 100 ग्रॅम चिकन आहे, काकडी आहे, आणि एक काकडी घेतो, एक गाजर घेतो थोड्या प्रमाणात, म्हणजे फायबरसुद्धा बॉडीमध्ये गेलं पाहिजे बिकॉज तेवढ्या प्रमाणात आपण प्रोटीन इंटेक ठेवतो आहे, तर ते डायजेशनसुद्धा झालं पाहिजे किंवा ते गरमसुद्धा नाही पडलं पाहिजे, तुम्हाला माहिती आहे ॲक्ने वगैरे इश्यू होतो, ओके, तर त्यासाठी आणि तुमच्या बॉडीलासुद्धा म्हणजे हे गाजर काकडी हे फायबर आहे ते बॉडीला थोडं थंड ठेवतात, ओके। तर असा हा मील आणि मस्त मील आहे, आणि मी ह्याच्यातून एक तुम्हाला सांगेन, जर हा मील तुम्हाला घ्यायचा असेल तर बघा आपण एका 100-100 ग्रॅम जर दिवसाला करत बसलो तर डबल काम होतं, तर 200 ग्रॅम चिकन घ्या एकदाच तुम्ही, म्हणजे मॅरिनेट तर मी 1 किलो एकदाच करून ठेवलं आता वीकचं, 100-100 ग्रॅम म्हणजे दुपारी लंचला मी म्हणजे वीकडेजमध्ये जेव्हा मी ऑफिसला जाणार त्या वीकडेजमध्ये मी 100 ग्रॅम चिकन घेणार आणि पोस्ट वर्कआउट मी 100 ग्रॅम चिकन घेणार। तर आता काय केलं आहे, आता तर आता एकदा घेणार आणि रात्रीच्या मीलमध्ये एकदा घेईन, ओके, असं केलं आहे। तर 200 ग्रॅम चिकन मी मस्तपैकी वगैरे करून घेतलं आहे, तर एकदा मग ते 200 ग्रॅम काढायचं, परत आपलं फ्राय करायचं, शॅलो फ्राय करायचं आणि खायचं, म्हणजे काही टेन्शन नाही, एका वीकचं तर झालं आहे, पुढच्या सॅटरडेला मी परत चिकन आणेन, मग रात्री जेव्हा पोस्ट वर्कआउट मी मम्मीला सांगेन बनवून ठेव चिकन 200 ग्रॅम, 100 ग्रॅम खायचा, 100 ग्रॅम दुसऱ्या दिवशीसाठी ठेवून शकता आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गरम म्हणजे मायक्रोवेवमध्ये गरमसुद्धा करू शकता, ओके। आता फटाफट मी ही मील घेतो कारण फॅन बंद केला आहे तुम्हाला चांगल्या व्हॉईससाठी आणि तुम्हाला समजत असेल घाम वगैरे बघा किती आला आहे, तर थोडेफार म्हणजे तुमच्यासाठी आहेत एफर्ट्स टाकायचे आहेत मला तुमच्यापर्यंत चांगला एक म्हणजे असा कंटेंट पोचवायचा, फिटनेससुद्धा कंटेंट पोचवायचा, माझी सध्यासुद्धा खूप इच्छा असते, असं नाही की मला सुद्धा तेच करायला, बट कसं त्या गोष्टी पॉसिबल नाही होत आणि म्हणजे येतात, तर बट मलासुद्धा तुमच्यापर्यंत असा एकदम क्लास कंटेंट म्हणतात एकदा एक असा एक्सक्लुझिव्ह कंटेंट द्यायचा आहे जो फिटनेस रिलेटेड असेल, तर तेच आता ही मील मी एन्जॉय करतो, बट फॅन लावतो गरम होत आहे, तोपर्यंत तुम्ही जर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय आवडत असेल काय, जर चुकत असेल तर नक्की सांगा की मी ही म्हणजे थोडंफार चेंजेस करू, कोणाला ह्याच्यापेक्षा चांगलं नॉलेज असेल तर तुम्ही सांगू शकता की ह्याच्यामध्ये अजून ॲड कर किंवा हे नको करूस, तर नक्की सांगू शकता। आता मी ही मील एन्जॉय करतो आणि आता आपण भेटू लास्ट मीलमध्ये, ओके बाय। तर भावांनो आपला लास्ट मील पोस्ट वर्कआउट मील नंतर 1 तासानंतर आता मील घेतो आहे, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला जसं बोललेलो 200 ग्रॅम चिकन होतं ते स्प्लिट केलं, बट स्प्लिटमध्ये स्टार्टला मगाशी मी जास्त खाल्लं आता थोडं उरलं आहे,
ते संपवणार. आणि 2 eggs स्क्रॅम्बल्ड एग्स केलं आहे आणि 200 grams राईस आहे आणि थोडं घरात जे होतं ते म्हणजे माशाचा सार असा. तर हे ही माझी लास्टची मील असणार आणि ह्याच्यासोबत घेतलं तर मी ह्याच्यानंतर सलाड घेईन. पहिलं हे संपेन आणि सलाड घेईन. थोडंफार सलाड पाहिजे कारण खूप प्रमाणात प्रोटीन होतं आहे तर त्याला डायजेस्ट करण्यासाठी थोडं सलाड इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये जेवढ्या पण कॅलरीज होत्या, जेवढ्या पण मॅक्रोज होत्या, ह्या तुम्हाला इथे डिस्प्ले होतील. ह्या आम्ही आधीच काढलेल्या. ॲक्च्युली आमचा असा हा डेली बेसिसवर डाएट चालू आहे. ओके. आणि तुम्हाला मॅक्रोज, कॅलरीज, किती प्रोटीन, ऑलमोस्ट हा जर तुम्ही बघाल म्हणजे हा डाएट तर हाय प्रोटीन आहे, म्हणजे हाय प्रोटीन आहेत. कॅलरीज थोड्या कमी आहेत बट कसं आहे मी तुम्हाला आधीच म्हटलं की ह्यातून तुम्हाला कॅलरीज किंवा कॅलरीज सरप्लसमध्ये राहतात बट तुम्हाला ह्या कॅलरीजची सवय होण्यासाठी हा बेस्ट डाएट आहे. तर हळूहळू मी कॅलरीज वाढवतो. आता मलासुद्धा सकाळी जे 70 grams ओट्स खाल्लेले ते पण थोडे कमी वाटायला लागले. तर हळूहळू 80 grams करीन, 90 grams करीन. तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला कॅलरीजसुद्धा वाढत जाते आणि कॅलरीज सरप्लसमध्ये जाऊन आपला प्रॉपर मसल गेन होईल. आणि प्लस म्हणजे आपल्याला मसल गेन करायचं आहे म्हणजे प्रॉपर. तर हा व्हिडिओ इथपर्यंत होता. जर अशा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी असा नवीन नवीन व्हिडिओज बनवत राहीन, काय काय नवीन नवीन तुमच्यापर्यंत आणत आहेत. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करत आहोत. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे मोटिवेटेड. लव यू ऑल. बाय.